नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण तापमान म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे मोजले ते याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. या भागामध्ये आपण उष्णतेचे असमान वितरण आणि या असमान वितरणास कारणीभूत असणाऱ्या घटकांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळत असते, परंतु सूर्यापासून निघणारे जे सूर्यकिरण आहेत हे सरळ आणि समांतर रेषेत पृथ्वीवरती पडत असतात, परंतु पृथ्वीचा आकार हा गोल असल्यामुळे ते सर्वत्र सारख्या प्रमाणात पडत नाही. काही ठिकाणी सूर्यकिरण हे तिरपे तर काही ठिकाणी सूर्यकिरण ही लंबरूप पडत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यकिरण तिरपे पडतात त्या ठिकाणी उष्णतेची तीव्रता ही कमी असते, परिणामी तेथील तापमान कमी असते, आणि ज्या ठिकाणी सूर्यकिरण हे लंबरूप पडतात त्या ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढलेली असते, परिणामी तेथील तापमानात वाढ झालेली असते. मग या तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत अशा तीन पट्ट्यात, त्यालाच कटिबंध असे म्हणतात, याच्यात विभाजन केलेले असते. मग तापमानाच्या असमान वितरणास कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, तर त्याचा मुख्य जो घटक आहे तो म्हणजे अक्षांश. आणि अक्षांशाशिवाय सुद्धा समुद्र सान्निध्यता, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, ढगांचे आच्छादन, वनाच्छादन, नागरिकीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी स्थानिक घटकांचा सुद्धा उष्णतेच्या असमान वितरणास या घटकांचा सुद्धा परिणाम होत असतो.